नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। आज आपण माहिती घेणार आहोत धनत्रयोदशीच्या पौराणिक कथेविषयी। धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विनी महिन्याच्या 13व्या दिवशी असते। या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते। दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशी एक आगळेवेगळे स्वरूप येते। धनत्रयोदशीविषयी दोन दंतकथा आपल्याला इथे ऐकायला मिळतील। पहिली दंतकथा म्हणजे एक मनोरंजक कथा आहे। कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्यूमुखी पडणार असतो। आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावी म्हणून राजावर आणि त्याचे लग्न करतात। लग्नानंतर 4था दिवस तो मृत्यूमुखी पडण्याचा असतो। या रात्री राजकुमाराची पत्नी त्यास झोपू देत नाही। त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात। महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून ठेवले जाते। सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो। राजकुमारी म्हणजेच राजकुमाराची पत्नी त्याला वेगवेगळी गोष्टी वेगवेगळी गाणी सांगून जागे ठेवते। जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यमाचे डोळे सोन्या चांदीच्या रिफ्लेक्शननी दिपून जातात। या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परत जातो। अशा प्रकारे राजकुमारीने राजकुमाराचे प्राण वाचवले, म्हणूनच या दिवसास यमतिपदान असेही म्हणतात। या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात। त्यानंतर दिव्यास नमस्कार करतात। यामुळे येणारा अकाली मृत्यू टळतो असा समज आहे। तसेच धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथन। जेव्हा आसुरांबरोबर इंद्रदेव आणि महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारण होण्यासाठी समुद्रमंथन केले जाते तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली। तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला होता, म्हणून या दिवशी धन्वंतरीचीही पूजा केली जाते। या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात। तर अशा पद्धतीने ही पौराणिक कथा आपल्यासमोर मी सादर केली आहे। आपल्याला आवडली तर नक्की शेअर करा आणि माझा चॅनल यूट्यूब चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी, शुभ दीपावली।